बाय द वे देशपांडे भाई, तुम्ही आता बँकेत परत जॉईन होणारच नसाल ना? का? मी येणार आहे सर. बाबांना बरं वाटलं की लगेच येईन बँकेत. येणार अथवा हे अहो, पण आत्ताच तुम्ही म्हणालात ना, म्हणजे तुमच्या बाबांची रिकव्हरी हळूहळू होतीये, तर बँकेतली रिकव्हरी हळूहळू करून चालणार नाही ना सर. मी पण आता मार्च एंड आहे, त्यामुळे रिकव्हरीचं टार्गेट जर का पूर्ण केलं नाही तर मला बँकेतनं काढावं लागेल तुम्हाला. अहो मॅनेजर साहेब, म्हणजे असं नका ना करू. तुम्ही बघताय ना, घरातला कर्ता पुरुष असा अंथरुणाला खिळून पडलाय. आता दीपूची नोकरी तर हो, हे सगळं यांच्या हातात नसतं, ते सगळं हेड ऑफिसच्या हातात असतं सर. पण प्लीज आमची एवढी अडचण समजून घ्या. घेतील ते समजून, तसे मनाने चांगले आहेत ते. थँक्यू सर. मी 2 दिवसात येईन. बाबांना बरं वाटलं की मी लगेच येईन बँकेत. हो पण मार्च एंडिंग या, टार्गेट वाढणार हे लक्षात ठेवा. सर मी करेन सगळं मॅनेज, मी करेन. ठीक आहे, नेहमी उदार आहे तसा मॅनेजर आहे, त्यामुळे दिले ना मागता 2 दिवस दिले. अहो कारण यांनी मागचं कामच असं केलं ना, काय सांगू तुम्हाला. अशी रिकव्हरी करतात ना, भल्या भल्या रिकव्हऱ्या केल्यात यांनी आणि यांच्या पार्टनरनी मिळून जोडीनी. ऐका ना, ते जोडीदार वगैरे नका ना म्हणू आमच्या दीपू सोबत त्यांना. ते म्हणजे लोकांचे गैरसमज होतात ना त्यांनी. कसं आहे की ते व्यक्ती म्हणून कसं आहेत आम्हाला नाही माहिती, म्हणजे त्यांनी मदतच केली आमची. पण आमची दीपिका आणि ते एकदम वेगळे वेगळे आहेत. म्हणजे त्यांची काम करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे. ते गुंडगिरीच्या मार्गाने काम करतात आणि आमची दीपू तुम्ही बघताच आहेत किती सालच आहे. गुंड तर गुंड, पण मदत करतो ना तो, मग झालं. हो पण मी म्हणाले ना की आमच्या दीपिकाशी त्यांची बरोबरी नाही होऊ शकत, आणि तुम्ही पण करू नका ना. मी और हा सुंटके सगळी माती करणार वाटतंय. दीपिका हे काय आहे सगळं मला काही कळत नाही. दीपू आता हा विषय नको, आपण आपण सगळे चहा घेऊयात का? काकू तुम्हाला चहा देऊ. हे काय प्रकरण आहे? अहो हे प्रकरण असं काही नाही आहे, म्हणजे ते आमच्या दीपिकासोबत काम करतात, फक्त त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे एवढंच, बाकी बाकी काही नाही आहे. आणि त्यामुळे आमच्या दीपूला कधी कधी त्रास होतो एवढंच. त्रास कशाला आला आहे ते तर. चहा घेणार सर? नको, चहा नको मला. अहो इथं विषय इतका चांगला रंगला आहे आणि चहा कसला विचारताय, तर मी काय म्हणत होतो. थंड घेता का? थंड काही मागव का तुमच्यासाठी सर? थंड वर नको आहे बरं का, तो इतका भन्नट माणूस आहे. काकू मला चहाच नाही विचारला, मी हे घ्या. नाही अगं घ्या थोडा, आणि तुम्हाला येणार. तुम्ही काय म्हणत होतो की तो गुंड आहे ना तो फार भन्नट आहे, तर तो करतो रे रिकव्हऱ्या. संत्र किंवा मोसंब फळ नाही, फ्रूट सॅलड नाही आवडत मला. अगं दीपिका काय चाललंय तुझं हे सारखं सारखं, हे घ्या ते घ्या. हा कुणाला काही बोलूच देत नाही आहेस, आणि गुंड काय गुंड, किती छान आहे तो. तू लवकर काहीतरी कर ना, त्या सोंटकेला जाऊन मी आत्ताच फोडेन. मॅनेजरच्या खुर्चीवर बसायच्या लायकच सोडणार. इंदिरा एक आयडिया. हॅलो. हा हॅलो सोंटके. अरे कुठे आहेस? बँकेला आग लागली आहे, लवकर ये. आग लागली आपल्या बँकेला? आग लागली आहे, आपण लवकर निघायला पाहिजे. कारण माझा मावा आहे ना आठवड्याभराचा, तो माझ्या ड्रॉर मध्ये. चल चल चल. आग लागली, आग लागली. सोंटके काय आग लागली ना? अरे मग नुसता काय जातोय, हे गे पिचकारी गे, आग विजुळीचे काम येईल. चल जा. इंदिराजी सोंटके सर म्हणत होते की बँकेला आग लागली, काय झालं? वहिनी तुमच्या आणि इंदिराच्या प्रेमामध्ये आग उगत होता ना सोंटके, म्हणून आम्ही बँकेला आग लावली.
खोटी खोटी। ते मॅनेजर काय म्हणत होते? अहो दीपू सांगत असते ना ते असंच काही भाई बोलत बसतात। डॉक्टर काय म्हणतात? नाही ठीक होतील हे, पण अजून पूर्ण शुद्धीवर नाही येतात ना। येतील, लवकरात लवकर शुद्धीवर येतील आणि ठणठणीत होऊन घरी जातील। हे झालंच म्हणा, पण घरी पण खूप काळजी घ्यावी लागणार आहे। मला तर ही काळजी आहे की सानिकाला बघून पुन्हा यांचा ताण नाही वाढला म्हणजे मिळवलं। खर तर आपल्या मुलांनी आपल्याला बोलायला काही शिल्लकच ठेवलं नाही, पण तरी यावर आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ना। काही विचार केलात का तुम्ही? म्हणजे खरंय तुम्ही म्हणताय ते, पण काय काही सुचत नाहीये दात्यांचा आजारपण। मी काय म्हणते, त्यांना बरं होऊ देत, व्यवस्थित घरी येऊ देत, मग आपण सगळेजण बसून नीट बोलूया या विषयावर। पण काय माहितीये ना, सानिका प्रेग्नंट असल्यामुळे आपल्याला लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यावा लागणार आहे। येऊ मी, आणि जरी काही लागलं ना तरी निसंकोच मला सांगा, येते। मॅडम आई काय व्यवस्थ केली तुम्ही दोघांनी? इतरांचं भलं करता करता स्वतःच्या आयुष्याची स्वतःच्या प्रेमाची अशी वाट लावायची ठरवली का? आई ते जरा तरी विचार करा स्वतःच्या आयुष्याचा, का जसं आहे तसंच चालू ठेवायचं आहे? तुमच्या या अशा वागण्याने ना सगळ्या गोष्टी हाताबाहेर चालल्या। इतरांसाठी करताना तसं स्वतःसाठी करा की निस्वार्थीपणे जगासाठी करता तर स्वतःच्या प्रेमासाठी स्वतःच्या आयुष्यासाठी थोडा तरी स्वार्थ दाखव। आई बघ तू चिडू नकोस प्लीज। आम्ही हे बघ इंद्रा, मी चिडत नाही, मला तुम्हा दोघांची काळजी वाटते। अरे किती स्वप्न पाहिली होती तुम्हा दोघांसाठी, मी काय दिवस दाखवताय मला? तुम्हाला काही विचार करायचा आहे की नाही बघा, आता काहीतरी विचार करा, कारण अजूनही वेळ गेलेली नाही। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ जायची वाटही बघू नका, नाही तर मग पश्चातापाची वेळ येईल। आई सुद्धा ऐकलंय आतलं बोलणं, आणि मी गुंड आहे हेच सत्य। जसं नका बोल, आणि तुम्ही गुंड नाही आहे, जेव्हा गरज असते ना तेव्हा तुम्ही हिंसा करता, आणि प्रत्येक वेळी काही तुम्ही त्याची सुरुवात करत नाही। प्लीज असं नका बोल, तुम्ही नाही आहात गुंड। हे म्हणणं मी थांबवेन मॅडम, पण जगाच काय, जग हे नाही थांबवणार। मग आता आपण त्याचा विचार नको करू, आता आपण आपला विचार करूया। आणि आता हेच सांगून गेले ना काकू, काय गंमत आहे बघा ना मॅडम, होळीचा दिवस आहे आणि सगळं काही अजून बेरंग होत चाललंय। असं का बोलताय तुम्ही? नका ना बोलू। मी काय चुकीचं बोलतोय मॅडम? नाही होत आहे अजून सगळं बेरंग। इंद्रजी एक सांगू, मला माहिती मी ना माझं आयुष्य कायम एका चौकटीत जगले, आयुष्य ब्लॅक आणि व्हाईट एवढंच असतं असं वाटायचं मला। तुमच्यामुळे मला कळलं की माझं आयुष्य किती रंगीबेरंगी आहे।
तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही माझ्या आयुष्यातला रंग आहात इंद्राज. तुम्हीच असं म्हणताय की सगळं बेरंग होत. का फेकून मारलास होळी म्हणून? होळी तू ओळखतोस ना? नाही पण होळी आहे ना. म्हणून अनोळखी लोकांवर तू फुगे फोडणार, रंग टाकणार. तुझ्यासारखे पोरं रंगाचे फुगे टाकून पोरींना छेडतात आणि म्हणतात सण साजरा करत होतो. ए कोण आहेस रे तू? फुकट शांतपणा नाही करायचा. तुला काय करायचं रे? मला काय करायचं हे दाखवतोस तू. रंग खेळायची फार हौस आहे ना तुला? आता मी लावतो रंग तुला. चल फुगे काढ, चल काढ. झाले झालं. सकाळपासून किती पोरींना छेडलंस? चुकलो, माफ करा. इंद्राला रंग अजिबात आवडत नाही, पण कोणी जर चुकला तर त्याचा चेहरा रंगवायला पण इंद्रा मागे पुढे पाहत नाही. माफ करा दादा, माफ करा, माफ करा दादा. पुन्हा असं कधीच होणार नाही. माफ करा, माफ करा, माफ करा. तुम्ही ठीक आहेत ना? मी असताना कोणी तुमच्या केसालाही धक्का नाही लावू शकत. मॅडम म्हटलं होतं ना तुम्हाला, तुम्ही माझ्या आयुष्यातला रंग आहे. तुमचा रंग लागलाय, आता तो उतरणार नाही. काय झालं? कसला आवाज आला? अगं नाही, हे चिरताना माझ्या हातून चुकून जरा ताटलीच कलंडली. बरं बरं, सावकाश. दीदी काय हालचाल केली का गं यांनी? हो, मगाशी डोळे उघडले होते पण आता परत झोपलेत. आता डॉक्टर येतील ना राऊंडला, तेव्हा बघूया ते काय म्हणतात.
हो पैसे कधी जमा करणार तुम्ही? ऐकूनही आलं का? ऍडव्हान्सचे पैसे अजून का जमा केले नाहीत? तुम्ही प्लीज हळू बोलता का जरा? आधी पैसे भरा आणि मग सांगा कसं बोलायचं आहे ते. अहो अहो म्हणजे करणारच होता मी. कधी? दोन दिवस झाले. आम्ही दुपारपर्यंत प्रयत्न करतो. प्रयत्न करू नका, पैसे जमा झालेच पाहिजे. हे हॉस्पिटल आहे, आम्ही धर्मशाळा नाही खोललेली आहे. आमचे डॉक्टर साहेब चांगले आहेत म्हणून अजून तुमच्याकडनं पैसे घेतलेले नाही आहेत. पण आता फायनल सांगतो, पैसे भरा ना आता पेशंटला घेऊन निघा. काय रे, धमकी कोणाला देतोस तू? अक्कल नाही आहे पेशंट समोर कसं बोलायचं याची. त्याच्या पुढे जर आवाज चढवलास ना तर हे दात पाडून हातात दे. कळ चाल. ऐका सर, तू काम कर, आता 1-2 का 4 होईल तू. नाही तर इंद्राची तडी आणि फ्रॅक्चर बॉडी. चल वाटचाल. काय झालं? काय काहीच नाही. तो माणूस बोलत होता आता आणि अचानक गायब झाला. हा, त्यांच्याशी मी बोललो, ते थोडस त्यांना असं पैशांची. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे इथे, तुम्ही थांबा ना. आई थोडं ज्यूस पिऊन घे, बरं वाटेल. ऐक ना. आई काय शोधतेस? हे बघ, ही माळ घे आणि ही मोड आणि बघ किती पैसे सुटतायत ते. आई अगं कशाला? कशाला म्हणजे काय दीपू? हा हॉस्पिटलचं बिल किती झालं असणार आहे? पैसे आहेत का आपल्याकडे? कसं भरणार होत आपण हे बिल? ही ही माळ मोड आणि बघ किती पैसे मिळत आहेत ते. हां, आणि त्यातनं आपण बिल भरूयात. अगं दुसरा इलाजच नाही आहे आपल्याकडे काही. हां ऐक माझं. आई ऐक ना, दुसरा काहीतरी मार्ग निघेल. तू अशी माळ वगैरे नको ना मोडूस. अगं दुसरा काही मार्गच नाही आहे आपल्याकडे. होती नव्हती ती सगळी जमापुंजी संपली आपली दीपू. त्यात बाबांचा शाळेचा 2 महिन्याचा पगारही आलेला नाहीये. कसं भरणार होत आपण? आई 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 हे बघ, आता पण बीड काही नाही दीपू, दुसरा काहीच मार्ग नाहीये. तू तू ते हे दीपू, तू रंग खेळलीस का? म्हणजे हाताला रंग आहे तुझ्या?